नमस्कार मित्रांनो, या दोन निर्णयाची संबंध देशामध्ये प्रचंड चर्चा होत आहे. मित्रांनो, 12 करोड लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतल्यानंतर जे दोन निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी घेण्यात आलेले आहेत ते कोणते दोन निर्णय आहे, त्यामधून एका निर्णयाचे पैसे उद्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे, आणि दुसरा जो निर्णय आहे तोसुद्धा एक महत्त्वपूर्ण आहे. कोणकोणते दोन निर्णय आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, पहिला निर्णय समजून घेऊया. नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो. पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पीएम किसान निधीशी संबंधित आहे. आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे. पूर्ण व्यवस्थितरित्या समजून घेऊया. दुसरा निर्णय तर एकदम महत्त्वपूर्ण आहे, सर्वसामान्य जनतेला त्याचा नक्की खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पीएम किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याचा अधिकृत करणारा पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सही केली आहे, आणि त्याचेच पैसे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 18 जून 2024 रोजी वाराणसीहून 9.3 करोड लाभार्थ्यांच्या खात्यावरती 20,000 करोड रुपयांची राशी हस्तांतरित केली जाणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे. त्यानंतर दुसरा जो निर्णय आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे कोट्यावधी भारतीयांसाठी राहणीमानात सुलभता आणि प्रतिष्ठेला चालना देणारा. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेमस झाले आहेत, कारण प्रधानमंत्रीची तिसऱ्यांदा शपथ घेतात हे दोन निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरांचा निर्णय आपल्या देशाच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्यासाठी खात्री करण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोट्यावधी भारतीयांसाठी राहणीमानता सुलभता आणि सामान्याला चालना. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजनेचा आणखी विस्तार करून 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आपल्या देशाच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्यासाठी खातर जमा करण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करतो. पीएमएवायचा विस्तार हा सर्वसमावेशक वाढ आणि सामाजिक कल्याणासाठी आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असणार आहे, अशी सुद्धा माहिती या ठिकाणी पंतप्रधानांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर लवकरच तुमचे घरकुलचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. धन्यवाद.